सर्वांना माझा नमस्कार. आज आपण इयत्ता 5वी स्कॉलरशिप सब्जेक्ट इंग्लिश त्यापैकी रायटिंग वर्ड रजिस्टर हा घटक पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. सॅम्पल क्वेश्चन दिलेला आहे पहा. क्वेश्चन 1, लुक ॲट द फॉलोइंग वर्ड रजिस्टर अँड सिलेक्ट द करेक्ट वर्ड रिलेटेड इट. पुढील शब्दांची यादी पहा व या यादी संबंधीचा योग्य शब्द निवडा. बघा, स्कूलशी संबंधित शब्द दिलेले आहेत टीचर, बेंच, डेस्क, ब्लॅकबोर्ड, डस्टर. मग याच्याशी संबंधित शब्द कोणता? तर मिक्सर येईल, क्लासरूम येईल, युटेन्सिल की कार. अगदी बरोबर, याचं उत्तर येणार आहे क्लासरूम. तर तुमच्या लक्षात आलं असेल की वर्ड रजिस्टरमध्ये संबंधित शब्द किंवा संबंधित नसलेला शब्द आपल्याला शोधायचा आहे. चला तर मग आपण आता क्वेश्चन फॉर प्रॅक्टिसकडे वळूया. बघा, क्वेश्चन फॉर प्रॅक्टिसमध्ये काय दिलेले आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे, सिलेक्ट द वर्ड दॅट डज नॉट रिलेटेड टू द गिवन वर्ड रजिस्टर. बघा, खालील शब्दाशी संबंधित नसलेला शब्द शोधायचा आहे. नॉट रिलेटेड म्हणजे नसलेला. बघा, सार, स्वीट, सॉल्टी, डिलिशियस आणि बिटर हे सर्व शब्द चवीशी संबंधित आहेत. पहा, आंबट, गोड, खारट. मग याच्याशी संबंधित असलेले शब्द शोधायचे आहे, पण उत्तर आपल्याला हवं आहे संबंधित नसलेला. बघा, पहिलं आहे प्लीजंट, दुसरं टेस्टी, तिसरं आहे यमी आणि चौथं आहे कोल्ड. तुम्ही पटकन उत्तर ओळखलं असणार आहे कोल्ड म्हणजे थंड. थंड ही चव नसते. मग तुमचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. क्वेश्चन 2, विच ऑफ द गिवन वर्ड्स एंड्स विथ द लेटर जी. बघा, जी ने एंड होणारा शब्द शोधायचा आहे. गोल्ड, फ्रॉग, डिझाईन, लाईट. बघा, शेवटी जी असलेला शब्द कोणता आहे? फ्रॉग. पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर येणार आहे. क्वेश्चन 3, सिलेक्ट द करेक्ट वर्ड टू कम्प्लीट द गिवन लिस्ट ऑफ वर्ड्स दॅट बिगिन्स विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड. बघा, प्रश्न खूप सोपा आहे. पहिल्या शब्दाच्या शेवटच्या अक्षराने सुरू होणारा दुसरा शब्द पुढे येणार आहे. डॉग, जी पासून सुरू होणारा शब्द आला आहे गॉड. मग आता डी ने सुरू होणारा शब्द आणि आर ने शेवट होणारा शब्द आपल्याला पर्यायामधून ओळखायचा आहे. पर्याय आहे दुसरा, डोअर. बघा, डी ने सुरू झाला आहे आणि आर ने शेवट झालेला आहे, म्हणून तुमचं उत्तर येणार आहे डोअर. पर्याय क्रमांक 2. पुढे जाऊया क्वेश्चन 4 कडे. विच ऑफ द गिवन वर्ड्स इज नॉट अ फूड आयटम. बघा, फूड आयटम म्हणजे अन्न पदार्थ नसलेला शब्द शोधायचा आहे. इज नॉट, नाही, नसलेला शब्द शोधायचा आहे. पर्याय आहे ऑमलेट, डोसा, रोटी, टॅमरिंड. बघा, ऑमलेट, डोसा, रोटी तुम्हाला माहीत असलेले शब्द आहेत आणि हे अन्न पदार्थ आहेत. टॅमरिंड म्हणजे चिंच हा उत्तराचा पर्याय असणार आहे. पर्याय क्रमांक 4. क्वेश्चन 5, विच ऑफ द गिवन वर्ड्स इज नॉट रिलेटेड टू द लिस्ट ऑफ साऊंड्स. साऊंड म्हणजे आवाज. आवाजाशी संबंधित असणाऱ्या शब्दांच्या यादीमध्ये नसणारा शब्द कोणता? बघा, लाऊड, डल, हार्श, सॉफ्ट, क्लिअर हे आवाजाशी संबंधित शब्द आहेत. मग पर्यायापैकी आपल्याला संबंधित नसलेला शब्द शोधायचा आहे. स्वीट, प्लीजिंग, व्हाईट आणि लो. बघा, व्हाईट म्हणजे पांढरा. पांढरा आवाज असतो का कधी? नाही. मग तुमचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3, व्हाईट. तुम्ही त्याला रंगवणार आहात. 6वा प्रश्न, सिलेक्ट द वर्ड दॅट इज नॉट रिलेटेड टू जर्नी. जर्नी म्हणजे प्रवास. प्रवासाशी संबंधित नसलेला शब्द शोधा. बघा बरं, एक लगेज, तिकेट, रेल्वे, हँगर. बघा, हे तीनही शब्द प्रवासाशी संबंधित आहे, परंतु हँगर हा शब्द प्रवासाशी संबंधित नाही, म्हणून तुमचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. आता पुढे जाऊया क्वेश्चन 7 कडे वळूया आपण.
क्वेश्चन 7 काय आहे बघूया. चूज द वर्ड दॅट इज नॉट अ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. बघा, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट म्हणजे वाद्य नसणारा शब्द शोधायचा आहे. फर्स्ट व्हायोलिन, सेकंड बँड, थर्ड तबला आणि फोर्थ आहे ड्रम. बघा, ड्रम, तबला, व्हायोलिन ही वाद्य आहेत, पण बँड हे काही वाद्य नाही. म्हणून तुमचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. क्वेश्चन 8. चूज द वर्ड दॅट डज नॉट एंड इन लेटर के. बघा, खालील शब्दापैकी के ने शेवट होणारा शब्द नाही, असा शब्द आपल्याला शोधायचा आहे. पहिला पर्याय आहे ब्लॅक, दुसरा आहे वॉक, तिसरा आहे रॉक, चौथा आहे शॉप. इथंच तुमचं उत्तर आहे शॉप. इथे प आलेला आहे शेवटी, क नाही, म्हणून उत्तर आलं शॉप. प्रश्न 9. विच ऑफ द गिवन वर्ड्स इज नॉट रिलेटेड टू द गेम ऑफ क्रिकेट. क्रिकेटशी संबंधित नसलेला नॉट रिलेटेड शब्द शोधायचा आहे. पर्याय आहे फिल्डर. फिल्डर आहे गोलकीपर, बॉलर, विकेटकीपर. बघा, विकेटकीपर क्रिकेटशी संबंधित आहे, बॉलर आहे आणि फिल्डर सुद्धा आहे. मग राहिलं गोलकीपर, हा फुटबॉलशी आणि हॉकीशी संबंधित शब्द आहे. म्हणून तुमचं उत्तर येणार आहे गोलकीपर. क्वेश्चन 10. विच ऑफ द गिवन सब्जेक्ट्स इज नॉट टॉट इन स्कूल. शाळेमध्ये न शिकवला जाणारा विषय शोधायचा आहे. हिस्ट्री, मॅथ्स, फार्मिंग, सायन्स. बघा, तुम्हालाच उत्तर समजलेलं आहे. हे तीनही विषय शाळेत शिकवले जातात, पण फार्मिंग शिकवलं जात नाही. हा विषय आपल्या अभ्यासक्रमात नाही. म्हणून तुमचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3, फार्मिंग. चला पुढे जाऊया. क्वेश्चन 11 काय आहे पहा. चूज फ्रॉम द अल्टरनेटिव्स द वर्ड रिलेटेड टू फॅन्टसी. फॅन्टसी म्हणजे कल्पना, काल्पनिक गोष्ट, त्याच्याशी संबंधित असणारा शब्द शोधायचा आहे. बघा, पहिला पर्याय आहे क्लाउड्स, दुसरा आहे एलियन, तिसरा आहे बटरफ्लाईज आणि चौथा आहे बॉक्सेस. बघा, काल्पनिक गोष्ट जी प्रत्यक्षात नसते अशी कोणती आहे? तर क्लाउड्स असतात, बटरफ्लाईज असतात, बॉक्सेस असतात, पण एलियन, एलियन म्हणजे काय? परग्रहावरचा किंवा कधी न पाहिलेला असा परग्रहावर राहणारा माणूस जो आपण कल्पनेत इमॅजिन करू शकतो. तर उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2, एलियन. प्रश्न 12. फाइंड द ऑड वन आउट. गटात न बसणारा शब्द ओळखा. पहिला आहे सोफा, टेरेस, फॅन, मॅट. बघा, गटात न बसणारा कोणता येईल? तर पर्याय क्रमांक 2, टेरेस. कारण सोफा, फॅन, मॅट या वस्तू आहेत की ज्या आपण घरात वापरतो, पण टेरेस म्हणजे छत, हे काही वापरली जाणारी वस्तू नाही, म्हणून टेरेस हे तुमचं उत्तर येणार आहे. क्वेश्चन 13. चूज द वर्ड दॅट इज नॉट रिलेटेड टू द मार्केट. बघा, मार्केटशी संबंधित नसणारा शब्द सांगायचा आहे. पहिला आहे सेलर्स, स्टॉल्स, बुशेश आणि वेजिटेबल्स. बघा, मार्केटशी संबंधित नसणारा. मग वेजिटेबल येईल, स्टॉल म्हणजे दुकानं येतील, सेलर म्हणजे विक्रेता येईल, मग बुशेश म्हणजे रोपे, रोपटे. हा तुमचा उत्तराचा पर्याय येणार आहे. बुशेश हे मार्केटमध्ये नसतात. आता पुढे जाऊया. क्वेश्चन 14 पाहूया आपण काय दिलेलं आहे. चूज द पिक्चर दॅट इज रिलेटेड टू स्पोर्ट्स. बघा, खालील पर्यायांपैकी स्पोर्ट्स म्हणजे खेळाशी संबंधित चित्र कोणते? उत्तर पटकन ओळखलं असेल तुम्ही. पर्याय क्रमांक 4, ही मुलगी बॅडमिंटन हा खेळ खेळत आहे. क्वेश्चन 15. सी द पिक्चर अँड चूज द करेक्ट ऑप्शन. बघा, योग्य पर्याय ओळखायचा आहे आपल्याला चित्र बघून. या चित्रामध्ये जे वस्तू आहे ते कशाशी संबंधित आहे? एक डॉक्टर,
2 पोलिसमॅन, 3 लॉयर आणि 4 पोस्टमन. अगदी बरोबर, उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, डॉक्टर. क्वेश्चन 16 कडे जाऊया आपण. क्वेश्चन 16 काय आहे बघा. सिलेक्ट द ऑड पिक्चर, गटात न बसणारे चित्र ओळखा. बघा, नोज, आईज, लेग आणि इयर. मग यापैकी गटात न बसणारा शब्द आहे लेग. बघा, हे तीनही ज्ञानेंद्रिय आहे ज्याच्यामुळे आपल्याला ज्ञान मिळते, माहिती मिळते. तर लेग हा पर्यायामध्ये येणारा शब्द नाही, गटात न बसणारा शब्द आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3. क्वेश्चन 17 पाहूया. रीड द वर्ड्स अँड चूज द करेक्ट ऑप्शन. बघा, शब्द वाचायचे आहेत आणि योग्य पर्याय निवडायचा आहे. टॉल ट्रीज, लायन, डियर, टायगर, मंकीज आणि रिवर्स. बघा, ह्या सर्व गोष्टी आपल्याला कुठे पाहायला मिळतात ते योग्य पर्याय सांगायचा आहे. मग व्हिलेज, गार्डन, फॉरेस्ट आणि सिटी. बघा, याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3, फॉरेस्ट म्हणजे जंगल. जंगलामध्येच आपल्याला उंच झाडे, सिंह, इतर जंगली प्राणी, नदी पाहायला मिळते, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3, फॉरेस्ट. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. क्वेश्चन 18 काय आहे. चूज द करेक्ट वर्ड फॉर द एम्प्टी स्क्वेअर. रिकाम्या चौकटीसाठी कोणतं उत्तर येणार आहे ते आपल्याला सांगायचं आहे. बघा, इथे सर्व प्रकारचे पक्षी दिसत आहेत, बरोबर. मग उत्तरामध्ये पक्षी असणारा पर्याय कोणता? काऊ, क्रो, स्क्विरल आणि हॉर्स. अगदी बरोबर, तुमचं उत्तर येणार आहे क्रो. क्रो म्हणजे कावळा. इथं तुम्हाला कावळा हे चित्र असायला हवं होतं. क्वेश्चन 19, फाइंड द ऑड वर्ड. गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. ऑड म्हणजे वेगळा. 2017 आलेला हा प्रश्न आहे. बघा, पहिला पर्याय आहे कॅबेज, दुसरा आहे ऑस्ट्रिच, तिसरा आहे रॅडिश आणि चौथा आहे ब्रिंजल. तुम्ही ओळखलंच असणार आहे, 3 जे आहेत ते भाज्या आहेत आणि एकच आहे की जे पक्षी आहे, म्हणजेच ऑस्ट्रिच, शहामृग, हे तुमचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. पुढे जाऊया. क्वेश्चन 20, सिलेक्ट द करेक्ट पेअर फ्रॉम द गिवन पेअर्स. बघा, योग्य जोडी निवडायची आहे. पहिलं आहे सी, शिप म्हणजे समुद्र, जहाज, वॉटर, कार, स्कूल, पेशंट, फॉरेस्ट, हॉर्स. बघा बरं, मग यापैकी योग्य जोडी ओळखायची आहे. 3 जोड्या अयोग्य, चुकीच्या आहेत. मग उत्तर येणार आहे पहिलं सी, शिप. समुद्रामध्येच आपल्याला जहाज पाहायला मिळते. क्वेश्चन 21, चूज द इनकरेक्ट पेअर फ्रॉम द फॉलोविंग अल्टरनेटिव्ह. पुढील पर्यायांमधून चुकीची जोडी निवडायची आहे. पहिलं आहे इन्सेक्ट, कॉक्रोच म्हणजे कीटक, झुरळ, ॲनिमल, कॅमेल, प्राणी, उंट, फ्लॉवर, ग्रास, फूल, गवत आणि बर्ड, स्वॅन, पक्षी. स्वॅन म्हणजे हंस. मग बघा बरं, फ्लॉवर, ग्रास, गवत नावाचं कुठलंही फूल नसतं, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे. क्वेश्चन 22, चूज द इनकरेक्ट पेअर फ्रॉम द गिवन ऑप्शन. बघा, योग्य दिलेल्या पर्यायांपैकी अयोग्य जोडी निवडायची आहे. पहिला पर्याय आहे नॅशनल फ्लॅग, ट्रायकलर. बघा, आपला राष्ट्रीय ध्वज आहे तिरंगा. दुसरं नॅशनल बर्ड, पिकॉक. राष्ट्रीय पक्षी आहे मोर, हे पण बरोबर आहे. नॅशनल ॲनिमल, काऊ. बघा, नॅशनल ॲनिमल कोणता आहे आपला? टायगर, बरोबर. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 ही अयोग्य जोडी आहे, म्हणून तुमचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न पाहूया. क्वेश्चन 23, सिलेक्ट द रॉंग वर्ड फ्रॉम द गिवन वर्ड रजिस्टर.
दिलेल्या शब्दांमधून चुकीचा शब्द निवडायचा आहे. बघा, बियर, झेब्रा, फॉक्स, डॉग, लायन, वुल्फ आणि हायना. मग बघा बरं, हायना म्हणजे काय? तर तरस, तरस नावाचा प्राणी जो हरणासारखा असतो. मग यापैकी यादीतून चुकीचा शब्द कोणता? बघा, बियर, डॉग, हायना, वुल्फ हे तीनही प्राणी जंगलात राहतात. डॉग हा पाळीव प्राणी आहे, त्यामुळे उत्तर तुमचं येणार आहे पर्याय क्रमांक 2, डॉग. 24 क्वेश्चन, कम्प्लीट द वर्ड रजिस्टर, शब्दांची यादी पूर्ण करा. हा प्रश्न 2 वर्षापूर्वी 2019 मध्ये आलेला आहे. ड्रम, सिम्बल्स, फ्लूट, डॅश. मग बघा, ड्रम म्हणजे वाजवायचा ड्रम, सिम्बल्स म्हणजे झांज, फ्लूट म्हणजे बासरी. मग ही सर्व वाद्य आहेत पहा. मग इथं चौथा पर्याय जो येणार आहे तो कोणता येणार आहे? बघा, सीव म्हणजे चाळणी, स्टेन म्हणजे गाळण, ग्रेटर म्हणजे खिसणी ज्याने आपण खोबरं खिसतो, आणि तिसरं आहे टॅम्बोरिन. टॅम्बोरिन सर्वांना माहिती आहे, हे एक वाद्य आहे. तर तुमचं उत्तर येणार आहे टॅम्बोरिन. आन्सर येणार आहे टॅम्बोरिन. तर अशा पद्धतीने आपण वर्ड रजिस्टर हा घटक अभ्यासलेला आहे. असा सराव घरी करत रहा. लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.